मायसेल्फ बालासाहेब राठोड फॉर मी मी पुण्याचा आहे, मराठीतच बोलेल ओके कारण आपण मराठी आहोत, हिंदी मध्ये पण. तर मी पुण्याचा आहे, मी ॲज अ हेल्थ काउन्सलर आहे, स्वतः एक मोटिवेशनल ट्रेनर आहे आणि स्वतः एक हेल्थ रिलेटेड हॅबिट्स पार्टिसिपेंट पण आहे. तर ऍक्च्युली आजचं जे वर्कशॉप होतं, पुस्तक कसं लिहावं किंवा बुक लिहिताना काय काळजी घ्यावी, बुक लिहिण्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज कोणकोणत्या आहेत, मग त्या बुकचा आपण वेगवेगळ्या अँगलनी कसा यूज, मल्टिपल यूज कसा करू शकतो, या बऱ्याच गोष्टी आजच्या वर्कशॉपमध्ये कैलास सरांनी आणि दीपक सरांनी दोघांनी पण खूप चांगलं सेशन कंडक्ट केलं आजचं. ऍक्च्युली विशेषतः म्हणजे बुक लिहिताना कोणकोणत्या टूल्सचा आपण प्रॉपरली यूज केला पाहिजे, मग त्या टूलची ॲज अ लेखक म्हणून, ॲज अ ऑथर म्हणून आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त ते युटिलाइज करू शकतो, आणि प्रॉपरली बुक लिहिण्याची जी स्ट्रॅटर्जीज असते ती फर्स्ट टाइम आज कळाली सर आपल्या वर्कशॉपमधनं. माझा एक मित्र आहे सर, 2 मिनिटं सांगेल फक्त. ऍक्च्युली त्याला कसलंच नॉलेज नाही, तो माझ्यासोबतच होता कॉलेजला, पण त्याला पहिल्यापासूनच बुक लिहायची आवड होती. मग तो काय करायचा, राजकीय लोकांचे जे पुढारी लोक आहेत त्यांच्याकडे जायचा, भेटायचा, इंटरव्ह्यू काढायचा, इकडनं घे तिकडनं घे इकडनं शोध, असं करून त्याने 2-3 बुक लिहिले सर, गोपीनाथ मुंडेवर, पंकजा मुंडेवर, तिकडे जाऊन भेटायचा. आणि मग माझ्यासोबत असायचा तो नेहमी, आणि यार मग मलाही वाटायचं कधीतरी, आणि मला पहिल्यापासून होप होतीच की माझं एक पुस्तक यावं आणि त्या हिशोबाने मी एक ट्रेनर बनावं. आणि नंतर स्टेप बाय स्टेप मी बघत होतो त्याला, त्याच्याकडे कसलंच नॉलेज नव्हतं असं जसं आपण घेतो आहे. आणि त्याने त्याचे 2-3 पुस्तक लॉन्च केले प्रॉपरली, मला ते बघून होपच यायचा प्रत्येक वेळेस. तर नक्कीच माझा हा जो निर्णय आहे किंवा माझं जी इच्छा आहे ती 100% या वर्कशॉपमधनं पूर्ण होईल सर. आणि तुम्ही जी डेट वगैरे आमच्याकडनं डिक्लेअर करून घेतली आहे त्याचा पण नक्कीच 101% होणारच आहे सर, त्यात काही तिळ मात्र शंका नाही. थँक्यू.